ओबीसी महासंघ के अध्यक्ष बबन तायवाड़े ने मराठा आरक्षण पर मीडिया से बात की है। उन्होंने सरकार को ओबीसी आरक्षण को हाथ ना लगाते हुए मराठा समाज को आरक्षण देने की बात कही है। उन्होंने कहा है कि विदर्भ में सभी कुणबी समाज मराठा नहीं है, ऐसे में पूरे मराठा समाज को कुणबी जाति का आरक्षण देना गलत है। उन्होंने आगे कहा कि मराठा समाज को आरक्षण देना है तो आरक्षण सीमा में बढ़ोतरी कर व दिया जा सकता है। हे पूर्णतः चुकीचं वक्तव्य आहे। पर्टिक्युलरली विदर्भातल्या कुणबी समाजाचा जर विचार केला, कुणबी जातीचा जर विचार केला, तर विदर्भातील कुणबी हे मूळतः कुणबी आहेत आणि मग त्याच्या आजोबा पंजोबान त्याच्या पूर्वीपासून त्यांच्या महसुली आणि शैक्षणिक कागदपत्रावरती कुणब्यांच्याच नोंदी तुम्हाला मिळतील। त्यांच्या कागदपत्रामध्ये कधी मराठा शब्द नव्हता, फक्त अमरावती अकोला बुलढाणा यवतमाळ इकडला जो एक काही 5% समूह असा होता की ज्यांच्या कागदपत्रावरती मराठा लिहिलेलं होतं, तेव्हा या देशाची घटना लिहिण्याचं काम जेव्हा सुरू होत तेव्हा भाऊसाहेबांच्या लक्षात आलं की आरक्षण हे जातीला मिळते, समाजाला मिळत नाही, आणि म्हणून मराठा हा समाज आहे आणि कुणबी ही जात आहे। म्हणून त्यांनी आवाहन केलं होतं की ज्यांच्या ज्यांच्या कागदपत्रावरती मराठा लिहिलेलं असेल त्यांनी कागदपत्रामध्ये बदल करून कुणबी ही जात करावी। त्यांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन ज्या काही 5% लोकांच्या कागदपत्रावरती मराठा लिहिलेलं होतं त्यांनी त्याच्यामध्ये बदल करून आपल्या कागदपत्रामध्ये कुणबी या जातीची नोंद केली आणि त्यामुळे कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा ह्या तीन प्रकारची नोंद असलेल्या सर्व लोकांना ओबीसी मधून आरक्षण मिळत आहे। या देशात घटना लागू झाल्यानंतर कोणी तशा प्रकारचा बदल केलेला नाही आणि म्हणून आज ते जे म्हणतात आहे त्याप्रमाणे तर आज सर्वात मोठा प्रश्न जो सरकार पुढे आणि आमच्याही पुढे जो उभा आहे की आजच्या घडीला एखाद्या जातीमध्ये बदल करून त्या जातीला दुसरी जात बनण्याचा अधिकार राज्य सरकार किंवा न्यायालयाला आहे का, हा संशोधनाचा विषय आहे आणि माझ्या मते ते होऊ शकत नाही। मला वाटते सरकार काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले आणि जर हाच प्रश्न घेऊन गेले असतील तर जे वारंवार सर्व राजकीय नेते आणि आमची सुद्धा 2016 पासून जी मागणी आहे की 1992 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने जी 50% मर्यादा घातलेली आहे आरक्षणावर, ती 50% मर्यादा लोकसभा आणि राज्यसभेमध्ये एक विधेयक पारित करून केंद्र सरकारने ती रद्द करावी आणि राज्य सरकारला स्वातंत्र्य द्यावं की आपण ज्या ज्या जाती मागासलेल्या आहेत त्यांचा अभ्यास करून आपल्याला जे योग्य वाटेल तेवढं आरक्षण त्या त्या मागास जातीला द्यावं, ही संधी जर केंद्र सरकारने राज्य सरकारला दिली आणि राज्य सरकारने यापूर्वी त्यांना जे 12 आणि 13% आरक्षण दिलं होतं ते पुन्हा राज्य सरकारने त्यांना दिलं तर त्याच्यावरती कोणाचाही आक्षेप राहणार नाही, आमचा पण आक्षेप नाही। बघा, आम्ही ज्या मागणीसाठी संघर्ष करत आहोत की कुठल्याही परिस्थितीत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये। ओबीसीला जे 19% आरक्षण मिळतं त्याच्यातनं मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये। जरांगे पाटलाची जी मागणी आहे त्याप्रमाणे सरसकट, मी वारंवार शब्द वापरतो, सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये। आम्हाला तशा प्रकारचं लेखी आश्वासन सरकारने दिलेलं आहे, सरकार त्याच्यामध्ये बदलण्याच्या मानसिकतेमध्ये आहे का आणि मानसिकता बदलून त्यांना सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देत आहे किंवा देणार आहे हे ज्या दिवशी 400 जातीचा समूह असलेल्या या ओबीसी समाजाच्या लक्षात येईल त्या दिवशी महाराष्ट्रातील हा 60% ओबीसी रस्त्यावरती येऊन आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करेल, आपल्या संविधानिक अधिकारावर कुठल्याही परिस्थितीत गदा येऊ देणार नाही, त्याच्याकरता त्याला जे काही करायचं आहे ते सर्व परीचे प्रयत्न करेल आणि सर्व ताकद लावून आपल्या संविधानिक अधिकाराचं रक्षण करेल। आणि बघा, सर्व लोक जे सांगतायत अभ्यासाअंती सांगतायत की एकच मार्ग सध्या राज्य सरकार पुढे शिल्लक आहे की केंद्रांची विनवणी करायची, केंद्राकडनं 50% आरक्षणाची मर्यादा रद्द करायची, विधेयक पाहायचा, ऑर्डिनन्स काढू शकतात ते आणि तशा प्रकारचा ऑर्डिनन्स केंद्र सरकारकडून काढून यांना स्वतंत्र 12-13% आरक्षण देऊन त्यांच्या पण अधिकाराचं संरक्षण होऊ शकते
आणि आमच्या पण अधिकाराचं संरक्षण होऊ शकतं. हा एकमेव मार्ग शिल्लक आहे आणि कदाचित तोच मार्ग केंद्र सरकारकडून करून घेण्याकरता काल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले असावे असं मला वाटतं.